सुरक्षेच्या मुद्द्यावर कोकण रेल्वे अडचणीत असताना आता कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीच कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. कर्मचाऱ्यांना घर देण्याच्या नावाखाली उचललेला निधी आणि घरांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रकाश तायल यांच्यावर करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणात कोकण रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधींचीही नियमबाह्य कामं झाली असल्याचा तपशील कर्मचाऱ्यांनीच समोर आणलाय. भानुप्रकाश तायल यांच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत चौकशी झाली तर धक्कादायक सत्य समोर येईल असा दावा केला जातोय. त्यामुळे कोकण रेल्वेत नक्की चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. तो आता झालेल्या काही अपघातांची चौकशी करणारी जी रेल्वेची जी सेफ्टी कमिशनर आहेत त्यांचाही हाच अहवाल आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कोकण रेल्वेने आपलं रूळ ची दक्षता घेण्याच्या दृष्टीने जे काय करणं आवश्यक होतं ते केलेलं नाही आहे. निसर्गाचा जो क्रोप आहे आपण म्हणतो त्याच्या आधारावरती काळाच्या ओघामध्ये हा मार्ग खराब झालेला आहे. अशा परिस्थितीत हा मार्ग जर व्यवस्थित अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन तिथे सक्षमपणे बघितला नाही आणि कुठलं खाजगीकरणाच्या आधारे ढकलून दिलं तर इथे या मार्गाच्या ज्या रोज 50-55 गाड्या जातात त्यातल्या प्रवाशांच्या जीवाशा एक प्रकारचा खेळ आहे असं मला स्वतःला वाटतं. कोकण रेल्वेची आत्ताची जी दुर्दशा झालेली आहे त्याला सर्वस्व जबाबदार सध्याचे त्यांचे वरिष्ठ अधिकारी भानुप्रसाद तायल यांचा भ्रष्ट आणि गलथान कारभार हा त्याला कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यामुळे कोकण भानू तायलला हटवा आणि कोकण रेल्वे वाचवा ही मागणी मी स्वतः केलेली आहे. ते ज्या कारणानं 75 स्पीड लावलेलं आहे आपण ते लवकरात लवकर पूर्ण करून नॉर्मल स्पीड करायचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ज्या सूचना CRS कडून आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्या उपाययोजना आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत आणि काही सध्या सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.